नारंगी सारंगी धरण हे 100% भरल्याची बातमी आपल्याकडे येते. वैजापूर तालुक्यातील नारंगी सारंगी हे धरण जे आहे हे सततच्या पावसानं आता ओव्हरफ्लो झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहेत. काल पडलेल्या मुसळधार पावसानं वैजापूर शहरातील नारंगी सारंगी हे धरण 100% भरलं आहे. येवला तालुक्यात पूर्व भागामध्ये सतत पडत असलेल्या संततधार पावसानं डोंगरगाव हे धरण जे आहे हे भरून वाहत असल्याचं नारंगी सारंगी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यावरून सिद्ध होत आहे. नारंगी सारंगी हे धरण फुल्ल झालं असून 10 वर्षांमध्ये हे धरण पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झालं आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंता लाड यांच्यासोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी संदीप बोडरे यांनी. नमस्कार. आपण वैजापूर तालुक्यात या ठिकाणी आलेले आहोत आणि आपण बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी नारंगी सारंगी जो बंधारा या ठिकाणी पूर्णपणे पावसाने भरलेला आहे आणि या ठिकाणी पूर्ण शेतकरी तसंच वैजापूर शहर या ठिकाणी पूर्णपणे आनंदित झालेले आहेत. आणि या ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून लाड साहेब आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जाणून घेऊया, लाड साहेब यांच्याशी चर्चा करूया. साहेब काय सांगाल या बंधाऱ्याविषयी? नारंगी सारंगी प्रकल्पाची एकूण क्षमता ही 13.29 मिलियन क्युबिक मीटर आहे आणि हे 2006, 2010 आणि त्याच्यानंतर 2020 मध्येच भरलेलं आहे. साधारणतः 10 वर्षाच्या गॅपनंतर हे धरण आता पूर्ण क्षमतेने भरणार आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर त्याची लेवल जी आहे त्या लेवलच्या हिशोबाने सध्या ते 96% झालेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत अशीच आवक जर राहिली तर 100% पूर्ण होईल आणि 100% पूर्ण झाल्यानंतर याच्या द्वारपालिकेच्या नियमानुसार गेट क्रमांक एक आणि पाचद्वारे सीमित पाणी फ्लो 100 क्युसेकच्या आसपास नदीपात्रात सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. साधारणपणे 10 वर्षानंतर नारंगी सारंगी हा बंधारा या ठिकाणी पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. आताच आपण कार्यकारी अभियंता लाड साहेब यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी आपण जाणून घेतलं की साधारणपणे जर पाण्याची आवक जर अशीच राहिली तर 100 क्युसेसने या ठिकाणी पाणी सोडण्यात येईल. त्या ठिकाणी जे दरवाजे आहेत ते दरवाजे सुद्धा या ठिकाणी उघडण्यात येईल. जनमत मराठीसाठी संदीप बोडरे, प्रतिनिधी येवला. मागील 10 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हे धरण फुल्लं भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान पाणी पातळीत वाढ झाल्यास 2 दरवाजे जे आहेत ते धरणाचे उघडावे लागतील, ज्यामध्ये गेट नंबर 1 आणि गेट नंबर 5 उघडण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. साधारणपणे 100 क्युसेस पाणी हे या 2 उघडलेल्या दरवाजांमधून सोडण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी जनमत मराठीला दिली आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी प्रतिनिधी संदीप बोडरे, येवला, नाशिक.